अन्नपूर्णा किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत तुरीच्या डाळीचं सूप। आपण तुरीची डाळ धुऊन घेतलेली आहे आणि डाळीवरती एवढं पाणी ठेवलेलं आहे। आपण आता हे कुकरला लावून घ्यायचे, याच्यामध्ये हळद घालायची आणि हे कुकरला लावायचं। चार शिट्ट्या होऊ द्यायच्या। आपण तुरीच्या डाळीचे आपण चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये। तुरीच्या डाळीचे वरचं जे पाणी आहे ते आपण सूप बनवण्यासाठी वापरणार आहोत। सर्वप्रथम आपण कढई गरम करायला ठेवू। कढई गरम होते तोपर्यंत आपण वरणाचं वरचं पाणी काढून घेऊया। या पाण्यात खूप पौष्टिक असतो पाणी। आता आपण एक चमचा तूप घालायचं। थोडं मिक्स तेल घालायचं। एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे आपण। थोडस आलं चांगला कांदा लाल गुलाबी सर होईपर्यंत परतायचं। आपला कांदा आता गुलाबी झालेला आहे। आता आपण कापून घेतलेली कांद्याची पात घालायची। याच्यामध्ये हे डाळीचं पाणी घालायचं। थोडं चवीपुरतं मीठ घालायचं। मिरीपूड घालायची। दोन तीन मिनिट चांगली उकळी येऊ द्या। बघा आता या पाण्याला उकळी येते। ही पाणी तुरीच्या डाळीचं वरचं पाणी आहे, खूप पौष्टिक असतं। पावसाच्या दिवसात गरम गरम हे वापरतं सूप प्यायल्यानंतर घशाला खूप छान शेक बसतो। तुरीच्या डाळीचं पाण्याचं सूप वजन कमी करण्यासाठी खूप चांगलं असतं। आता हे सूप तयार झालेलं आहे। आपण गॅस बंद करूया। या तुरीच्या डाळीचा सूप का आपण जे केलेला आहे त्याला घट्ट बनवण्यासाठी आपण थोडीशी शिजून घेतलेली डाळ आहे त्यातला एक चमचा भर डाळ आपण घालायची, म्हणजे याला घट्टपणा येतो। किती छान सूप तयार झालेला आहे। सर्व करून घेऊ। गरम गरम खूप छान प्यायला मस्त वाटते। तुरीच्या डाळीचं सूप आपलं तयार झालेलं आहे। पावसाच्या दिवसात तुरीच्या डाळीचं पौष्टिक वाफाळतं सूप करून बघा आणि पिऊन बघा।